पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता असून देखील भाजपच्या नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रशासन अधिकाऱ्यांवर आयुक्तांचा वचक राहिला नसून निष्क्रिय आयुक्तांविरुद्ध महापालिकेच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची सत्ता आली खरी, मात्र नगरसेवकांवर आंदोलन करण्याची वेळ येते आहे. ढिम्म प्रशासन, बिल्डर आणि नागरिकांना वेगवेगळा न्याय देतात अशी ओरड भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांनी केली आहे. अनधिकृत बांधकामाबद्दल बिल्डरांवर पालिका प्रशासन कारवाई करत नाही आणि यावर आयुक्त देखील गप्प बसतात. प्रशासनावर आयुक्तांची छाप राहिली नाही अशा शब्दात आयुक्तांविरोधात आंदोलन करण्यात आलंय. अनेक समस्या आणि पालिका अधिकारी मनमानी कारभार करत असल्याचा आरोप माया बारणे यांनी केलाय. खरं तर सत्तेत असूनही ही वेळ यायला नाही पाहिजे, पण खरं पक्षनेत्यांचा हा नाकर्तेपणा म्हणायला लागेल की त्यांचा प्रशासनावरती अंकुश नाहीये आणि आयुक्तांचाही प्रशासनावर अंकुश नाहीये. ज्यावेळेस आपण सर्वसामान्य नागरिक, राज्य शासनाचा आदेश आहे की सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृत बांधकामं केली तर त्यांना शास्ती लावलेला आहे, परंतु अधिकृत परवानगी घेऊन अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बिल्डरवरती कुठल्याही प्रकारची कारवाई आपलं प्रशासन करत नाही आहे किंवा त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जात नाही. असं असतानाही महानगरपालिकेच्या नियमानुसार जर अनधिकृत जर अधिकृत परवानगी घेऊन अनधिकृत बांधकामं केली किंवा पूर्णत्वाचा दाखला नाही न घेता तुम्ही जर निवासी अनिवासी वापर केला तर त्याला दंडात्मक कारवाई करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या महानगरपालिकेच्या नियमातच ते आहे. असं असतानाही प्रशासन त्यांच्यावरती कारवाई का करत नाही याचा अर्थ उघड होतो की प्रशासन आणि बिल्डर हे कुठंतरी एकमेकांच्या संगनमताने ही कामं करतात. ते तसेच ढिसाळ कारभाराचा आरोप करत जागरण गोंधळ घालून महापालिकेच्या गेटवर आंदोलन करण्यात आलंय.